आज या ठिकाणी या जिल्ह्याचे आपले मोठे बंधू यांनी ठरवलं की बाबा हा कार्यक्रम इथे घ्यायचा आणि त्यांनी हा जो उपलब्ध करून दिला आपल्याला. आज खऱ्या अर्थानं वधूवर मेळावा याचा जेव्हा आपण विचार करतो, वधूवर मेळावा घेण्याचं उद्दिष्ट ज्या या कंपनीने ठेवलेलं आहे आणि समाज बांधव एकत्र करायचं जे काम आपले पवार साहेब असो, आमचे काका असो, आपले अप्पा दादा असो किंवा किशोर मोहिते असो, या टीमने जे वधूवर मेळावा घेण्याचं जे काम केलेलं आहे, खरोखर पहिल्या प्रथम त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या की मला वाटते हा तिसरा मेळावा असेल. आणि या तिसऱ्या मेळाव्याच्या ह्याच्यात वधूवर मेळाव्याचा जर आपण साधारण विचार केला ना, तर एक नवा जोडीदार शोधणं, आपल्याला जावायची निवड करता येणं, एक चांगली सुनवाई आणणं, जुन्या नाती जोपासणं आणि नव्या नाती निर्माण करणं म्हणजेच वधूवर मेळावा. आणि आज आपण पाहतो की समाजामध्ये जेव्हा जातो आपण, तर आपण लग्न कार्यातच भेटतो, कुठले आपले आपले नातेवाईकांचे जर कार्यक्रम असेल त्याच कार्यक्रमात भेटतो. आणि आतापर्यंत कसं होतं की नातेवाईक मामा मावशी आत्या हेच फक्त आपले सुचवायचे किंवा काका लोक सुचवायचे की बाबा इथे मुलगी आहे किंवा इथे मुलगा आहे, हा दृष्टिकोन आतापर्यंत होता. पण या वधूवर सूचक मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आपण हा मेळावा घेत असताना समाज एकत्र येतो, मुलं कळतात, मुली कळतात, आणि मुला मुलींना आपल्या मनातला जोडीदार किंवा आपल्या भावना या मुली आई बापांच्या समोर व्यक्त करत असताना पण घाबरत असतात. आणि जेव्हा आपण त्यांना अशा पद्धतीने मोकळीक देतो तर त्यांच्या भावना आपल्याला कळतात. आणि आपण विचार करतो की आपल्या मुलीला खरोखरच किंवा मुलाला अशा पद्धतीने मुलगी पाहिजे किंवा मुलाला मुलीला मुलगा अशा पद्धतीने पाहिजे, त्यांच्या ज्यावेळेस मुली पुढे येतील किंवा मुलं पुढे येतील आणि ते आपल्या मनातल्या भावना सांगतील तेव्हा आपल्याला कळेल की जोडीदार त्यांना कसा हवा. आता आपण आजच्या युगात पाहतो की आज फेसबुक हे ते सेल्फी सगळं चालूच आहे याच्या माध्यमात, पण त्याच्यात देवाणघेवाण लोक आपल्या यांची स्वयंची देवाणघेवाण होत नाही, ते कसे ते कळत नाही आपल्याला. पण ह्या वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून ह्या टीमने जे कार्य केलेलं आहे ते समाजाला खरोखर एक चांगला संदेश पोहोचवण्याचं काम ह्या टीमने केलेलं आहे. त्याच्यामुळे पवार सर खरं सांगतो तुमचं शिद्धशः आभारी आहे. आज आपण जर पाहिलं की समाजामध्ये वर्ग ठरलेले लोक पाहतात, अरे की बाबा आज कितीक मुली अशा घरी आहेत की त्यांच्यापर्यंत मध्यमवर्गीय किंवा हे लोक जात नाही, पण असं कोणाच्या मनात नाहीये की आपण ह्याच परिस्थितीतून आपण पुढे गेलेलो आहोत. आता एखाद्या मोठ्या घरची मुलगी एखादा त्याच्या घरी जर बंगला असेल गाडी असेल तर तिथे लोक जातच नाही मुलीला विचारायला, त्याच्यामुळे त्या मुलींची लग्न होण्याची तशी थांबलेली आहे. आता अशापर्यंत कितीतरी मुली अशा आहेत की तिथे धाडस करत नाही, किंवा मोठ्या लोकांनी पण या धाडस केलं पाहिजे की तुम्ही जे मुलं बघताय तुम्ही त्यांची श्रीमंती बघू नका, तो मुलगा कर्तृत्ववान आहे का हे पहा, त्यांच्या घरची लोक चांगली आहेत हे पहा, श्रीमंती देऊन लोक फसलेले आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यातून मला तुम्हाला एकच सांगायचं, मी हे का बोललो कारण मी अनुभवतो, मी अनुभवतो ही गोष्ट की तुम्ही पैसा गाडी बंगला ह्याच्या श्रीमंती मोजूच नका, कारण आपला हा समाज जो आहे हा एक तुटपुंजा समाज आहे जो तो स्वतःच्या स्वबळावर कर्तृत्वावर मोठा झालेला आहे. आणि जर पाठीमाग आपण गेलो तर हा समाज हळूहळू असा वाढत गेलेला आहे. त्याच्यामुळे श्रीमंती तुम्ही त्याची गणू नका, श्रीमंती ह्याच्यात लक्षात ठेवा की त्यांची श्रीमंती गाडीत श्रीमंती नाही किंवा बंगल्यात श्रीमंती नाही, तुमचे विचार कसे आहेत. आणि खरी श्रीमंती
कुटुंबाची जर खरी श्रीमंती जर पाहिली, जो आपल्या आईबापाकडे बघतो ती कुटुंबाची सगळी श्रीमंती, ही जाणी जोपासली तर नाती गोती जुळायला टाइम लागणार नाही. आता मी आता बोललो की असं का घडतं, कित्येक मुली अशा आहेत की त्यांच्याकडे म्हणजे मुले आहेत, चांगल्या मुली आहेत, पण लोक जायला मागत नाहीत. अरे त्यांच्या घरी कसं काय जायचं, त्यांच्या घरी जायचं कसं काय, आपण मागणी कशी काय घालायची, ह्या विचाराने मुलींची लग्न होत नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्ही हा विचार बदलला पाहिजे, तुमच्या मनातले विचार बदलले पाहिजेत की अरे आपण मागणी मागायला काय हरकत आहे. आणि जे पैसेवाले गाड्यावाले असतील, सगळे असतील, श्रीमंत झालेले असतील, त्यांनी मनात हा विचार करा की बाबांनो मी पैसा अडका बघून जर मुलगी दिली तर ती सुखी ना राहणार. त्या लोकांचे विचार जुळले पाहिजेत, आपल्याशी विचार जुळले पाहिजेत. आता असे पैसेवाले बोलतो, त्याच्यामुळे सगळ्या समाजाला मी एवढंच सांगू इच्छितो की मध्यमवर्गीय असो की कसे असो, आपण एकमेकाची विचार देवाणघेवाण ठेवली पाहिजे आणि त्याच्यातूनच आपले एकमेकाशी जिथे विचार जुळतील, मुलामुलींचे विचार जुळतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्याच्यापूर्वी वधूवर मेळाच्या ह्याच्यापूर्वी शिक्षणाचा अभाव होता, आता मुलं मुली शिकलेले आहेत, आपण त्याला शिकवतोय, परिपूर्ण वय झाल्यावरच आपल्याकडे आता मुली मुलींची लग्न व्हायला लागली आहेत. आणि हा संदेश तुम्ही दिलेला आहे, ह्या वधूवर मेळाच्या ह्याच्यातूनच हा संदेश गेलेला आहे. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे कधी तुम्ही विचार देवाणघेवाण करत असताना ती चांगली जुळून आला. आणि माझ्या समाज बांधवांना सगळ्यांना माझा माता भगिनी आहे की मुलगी परिपूर्ण शिकवा, तिला स्वतःच्या पायावर उभी करा, मुलालाही त्या पद्धतीने शिकवा आणि स्वतःच्या पायावर उभं करा. त्याच्यानंतरच किंवा कधी कधी असं पण होतं की मला मुलाचं लग्न करायचं, मुलगा लग्नाला आलेला आणि लग्न करायचंय, मग कालांतराने त्याच घरी अशी परिस्थिती निर्माण होते की मुलगा शिकलेला आहे पण कमवत नाहीये, मग त्या मुलीची तक्रार आपल्यापर्यंत येते. उलट पाहिलं आपण मग मुलीच्या बाबतीत पण तसंच आहे. मग या दोन्ही गोष्टीची जुळवणी व्यवस्थित करा आणि आपले जिथे ज्या ज्या समाजामध्येच जिथे जिथे आपले नाती गोती जुळतील तिथे लग्न ठरवावीत, एवढीच विनंती. आणि मला तुम्ही इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल सगळ्या सदस्यांना तुमच्या टीमचं आभार आहे. आणि आलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी, माझ्या असणारे समाज बांधव यांनी असाच उत्स्फूर्तपणे न लाजता प्रतिसाद देत राहावा हीच विनंती. आणि दोन शब्द म्हणजे मी पूर्ण करतो.